नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RVD अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ पोलीस भरती 2020 साठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। या ठिकाणी आपण महत्त्वाचे 200 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता, निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता, तर या ठिकाणी आन्सर जे आहे करेक्ट ते चिता, या ठिकाणी आन्सर आहे। नेक्स्ट दुसरा प्रश्न, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत, अधोरेखित शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो, जमदग्नी, भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेषण, क्रियाविशेषण, तर या ठिकाणी याचं जे आन्सर जे आहे सामान्य नाम या प्रकारामध्ये मोडतो। नेक्स्ट, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा, मिश्र वाक्य, केवल वाक्य, साधे वाक्य, संयुक्त वाक्य, तर या ठिकाणी जे आन्सर जे आहे मिश्र वाक्य, मिश्र वाक्य या प्रकारामध्ये मोडतात। नेक्स्ट, गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा, गुलाबाचे फूल सुंदर असते, तर या ठिकाणी कर्ता जे आहे गुलाबाचे फूल आहे। नेक्स्ट, सगळेच श्रीमंत कसे असतील, सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा, तर याचा करेक्ट आन्सर जे आहे साधा भविष्यकाळ। नेक्स्ट, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे, प्रतिवर्ष, तर याचा करेक्ट आन्सर जे आहे अव्ययीभाव समास। पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा, परिस, तर या ठिकाणी आहे करेक्ट आन्सर जे आहे तुलनावाचक या प्रकाराचा प्रकारामध्ये मोडतो। नेक्स्ट, विभक्तीच्या रूपामुळे वाक्यातील शब्दामध्ये जे संबंध किंवा नाती जोडली जातात त्यांना काय म्हणतात, विभक्तीच्या रूपामुळे वाक्यातील शब्दामध्ये जे संबंध नाती जोडली जातात त्यांना काय म्हणतात, तर या ठिकाणी आन्सर जे आहे विभक्तीचा अर्थ। नेक्स्ट, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, ती चुरुचुरू बोलते, चुरुचुरू, या ठिकाणी चुरुचुरू या शब्दाची जी जात आहे ती आहे क्रिया विशेषण या प्रकारामध्ये मोडला जातो। नेक्स्ट, द्विगू समास हा खालीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो, द्विगू समास, तर याचा आन्सर जे आहे तत्पुरुष समास या प्रकारामध्ये मोडला जातो। नेक्स्ट, पानिपतावर 1,25,000 बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारामध्ये आहे, पानिपतावर 1,25,000 बांगड्या फुटल्या, तर या ठिकाणी आन्सर जे आहे लक्षणा या प्रकारामध्ये मोडतो। अभियोग या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता आहे, अभियोग, अभियोगचा समानार्थ शब्द जे आहे आरोप हा आहे। नेक्स्ट, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा, पांढरे स्वच्छ दात शोभा, तर या ठिकाणी जे आन्सर जे आहे दात हा वाक्यातील उद्देश आहे। नेक्स्ट, पुढील शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा, अनुज, विरुद्धार्थ शब्द जे आहे अग्रज हा होईल। नेक्स्ट, एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय शब्द दर्शवण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात, तर या ठिकाणी जे आन्सर जे आहे विकल्प चिन्ह आपण या ठिकाणी वापरतो। नेक्स्ट, स्वइच्छेने केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय, स्वइच्छेने, निवृत्तीवेतन, मानधन, वर्गणी किंवा खंडणी, स्वइच्छेने दिले जाणारे सन्मानाने दिला जाणारा मोबदला, तर या ठिकाणी आन्सर जे आहे मानधन हे होईल। नेक्स्ट, युव प्रत्यय लागून बनलेले धातू साधी टिंबटिंब आहे, युव प्रत्यय लागून, तर या ठिकाणी आहे जाणीव हा युव प्रत्यय लागून झालेला धातुसाधित शब्द आहे। नेक्स्ट, पुढील वाक्यामध्ये कोणता अर्थ लपला आहे, तो समास म्हणजे नरकच, तर या ठिकाणी अर्थ जे आहे व्यंग्यार्थ हा
हा होईल। नेक्स्ट लंका प्लस ईश्वर, तर या ठिकाणी आंसर जे होईल लंकेश्वर हे होईल। नेक्स्ट चतुर्भुज होणे म्हणजे मतभेद होणे, लग्न होणे, भांडण होणे, गर्व होणे, तर या ठिकाणी आंसर जे आहे लग्न होणे हे करेक्ट आंसर होईल। नेक्स्ट तीन रस्ते एकवटता ती जागा, तीन रस्ते तट तिगाई तिठा मचान, तर तीन रस्ते जिथे एकवटतात ती जागा म्हणजे तिठा होईल। अरे आंसर क्रमांक सी हे करेक्ट होईल। नेक्स्ट मसाले भात हा शब्द कोणत्या समासाचा शब्द आहे? मसाले भात हा शब्द द्वंद्व समास, मध्यम पद, लोभी समास, इतरेत्र द्वंद्व समाहार, तर मसाले भात हा शब्द आंसर जे आहे तो मध्यम पद लोपी समास हा करेक्ट आंसर आहे। नेक्स्ट यज्ञ करताना आहुतीमध्ये टाकण्याचा पदार्थ, होम करताना यज्ञ करताना आंसर जे आहे हवी भार्ग। नेक्स्ट सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता? सदाचार शब्दाची संधी प्रकार कोणता? तर या ठिकाणी याचं जे आन्सर जे आहे यापैकी नाही हे उत्तर करेक्ट आहे। भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? भारताची पहिली, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर जे आहे INS अरिहंत हा भारताची स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आहे। नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू, त्याचा करेक्ट आन्सर जे आहे ब्लू मॉर्गॉन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे। महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज, हरिसाल हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्मार्ट व्हिलेज हरिसाल आहे। 2015 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2015 महाराष्ट्र भूषण, तर या ठिकाणी आन्सर जे आहे बाबासाहेब पुरंदरे। वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून आन्सर जे आहे 450 मीटर। नेक्स्ट बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी, तर या ठिकाणी आन्सर जे आहे हेबियस कॉर्पस। नेक्स्ट खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही? जठर, लहान आथडे, यकृत, फुफ्फुस, खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही? तर पचनसंस्थेचा भाग नसलेला भाग म्हणजे फुफ्फुस हा पचनसंस्थेचा भाग नाही। नेक्स्ट महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी NDA कोठे आहे? ते आन्सर जे आहे खडकवासला पुणे येथे। नेक्स्ट विकिलिक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत? विकिलिक्स, तर त्याचा आन्सर जे आहे जुलियन असांजे। राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना टिंबटिंब झाली, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना, तर त्याचा आन्सर जे आहे सी 1953। नेक्स्ट चाक समान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चाक समान सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, तर या ठिकाणी जे आन्सर जे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा लॉर्ड कॉर्नवालिस। नेक्स्ट द ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ॲसिडिटी ऑफ होप, द आन्सर जे आहे बराक ओबामा। नेक्स्ट न्यूट्रॉनचा शोध टिंबटिंब याने लावला, न्यूट्रॉन चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला। नेक्स्ट खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात? लॉर्ड मेयो यांना
आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हटले जाते. नेक्स्ट, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? हळदीचे सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होते. नेक्स्ट, धनविधेयक नेहमी टिंबटिंबामध्ये मांडता येते. धनविधेयक हे फक्त लोकसभेमध्ये मांडता येते. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन आंसर जे आहे 21 ऑक्टोबर. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिनसाठी आन्सर जे आहे लोह. इन्सॅट उपग्रह खालीपैकी कोणत्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केले जातात? इन्सॅट उपग्रह आन्सर जे आहे विषुववृत्तीय व वर्तुळाकार कक्षेमध्ये स्थापित केले जातात. विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा आन्सर करेक्ट आन्सर जे आहे राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात. नेक्स्ट, रिडल्स इन हिंदुजम या लेखक कोण आहेत? आन्सर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुजम या पुस्तकाचे लेखक आहेत. खालपैकी प्रसिद्ध सतारवादक कोण आहेत? सतारवादक या ठिकाणी आन्सर जे आहे पंडित रविशंकर. नेक्स्ट, पांढरी लुचाई कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पांढरी लुचाई तर या ठिकाणी आन्सर जे आहे तांदूळ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.